जिल्ह्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे रुग्णवाहिकेचा मार्गही खडतर. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून गणपतीच्या पार्श्वभूमीवर बांधकाम मंत्र्यांनी केवळ मुंबई गोवा याच महामार्गाचा विचार केल्याने अनेक रस्ते खड्डेमयच राहिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना या खडतर मार्गावरूनच प्रवास करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये असणारे ग्रामीण भागातील रस्ते अनेक ठिकाणी खड्डेमय झाले असून या खड्डेमय झालेल्या रस्त्यातून रुग्णांना घेऊन मार्गक्रमण करावं लागत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेचा मार्गही खडतर झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या टोकापासून मंडणगडच्या टोकापर्यंत असणारे दुर्गम भागातील रस्ते मुसळधार पाऊस तसेच झालेली निकृष्ट कामे यामुळे उखडून गेले असून या कामांना चांगला दर्जा मिळाला असता तर ही वेळ आली नसती अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर दापोली मंडणगड येथील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात म्हणजेच रत्नागिरी शहरात यावं लागतं. यामध्ये प्रामुख्याने भाजलेले रुग्ण तसेच अपघातात जखमी झालेल्या रुग्णांचा समावेश असून खड्डेमय रस्त्यांमुळे रुग्णवाहिकेचा मार्गही खडतर होत आहे. गुहागरमध्ये पडलेले असंख्य खड्डे या रुग्णवाहिकेना त्रासदायक ठरत असून रुग्णांसाठी तर उपचाराऐवजी ही धोक्याची घंटाच ठरू पाहत आहेत. बांधकाम विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे रस्ता झाल्यानंतर 2-4 महिन्यातच हे सर्व रस्ते पूर्णपणे खड्डेमय झाले आहेत. जिल्ह्यातील महामार्गाबरोबरच अंतर्गत रस्त्यांची अशी दुरावस्था झाली आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळेनासं झालं आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे रुग्णांना आपले प्राण वाचतील की नाही असा प्रश्न पडलेला असतानाच खड्डेमय रस्त्यांमुळे अनेकांच्या जीवाला या रस्त्यावरून प्रवास करताना धोका निर्माण होत आहे. तेव्हा संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावं आणि रुग्णांसह समस्त नागरिकांना दिलासा द्यावा.